हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी आपण पाहत आहोत क्लास ट्वेल्थ बायोलॉजीमधील बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर लास्ट लेक्चरमध्ये आपण या पाहिलं होतं पाहिल की टूल्स इन्व्हॉल्व्ह इन द बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस म्हणजे प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि टेक्निक्स ऑफ क्लोनिंग ह्या दोन मेथड आपण पाहिल्या होत्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेथड्स फॉर आर डी एन ए टेक्नॉलॉजी बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की बायोटेक्नॉलॉजीसाठी इम्पॉर्टंट असणारे टूल्स कोणते कोणते त्यामध्ये बायोलॉजिकल टूल्स एक इम्पॉर्टंट होते त्यामध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाईम असतील किंवा वेरियस एन्झाइम्स असतील हे इम्पॉर्टंट आहेत त्याचबरोबर प्लाझमिड असेल कॉस्मिड असतील व्हेइकल्स असतील वेगवेगळे एन्झाईम जसं की लायगेज एन्झाइम्स आहेत ठीक आहे किंवा कॉम्पोटंट होस्ट होते हे सगळे जे काय टूल्स आहेत ते इम्पॉर्टंट असतात बायोटेक्नॉलॉजीमध्ये आता त्यांची मेथड्स काय त्यांचा आपण यूज कशाप्रकारे करून घेणार आहोत प्रकारे आपण त्यांच्या हेल्पनी आर डी एन ए तयार करणार आहोत हे आपण ह्या लेक्चरमध्ये कवर करूया ठीक आहे बघा जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या काय शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि आवडल्यास नक्की शेअर करा ठीक आहे बघा मेथड्समध्ये आपल्याला टोटल सहा स्टेपमध्ये आपण हे मेथड कम्प्लीट करणार आहोत ओके द स्टेप्स इन ऑल द सिक्स स्टेप्स इन दिस प्रोसेस बघा पहिली स्टेप आहे आपल्याकडे आयसोलेशन ऑफ डी एन ए फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम आपल्याला डोनर मधून आयसोलेशन करायचं आहे तर डिझायर्ड जो काही जीन आहे किंवा डी एन ए आहे तो आपण डोनर ऑर्गॅनिझमपासून डोनेट कर किंवा आयसोलेट करणार आहोत ठीक आहे आपण स्टेप बाय स्टेप ह्या सर्व स्टेप बघणार आहोत कोणत्या कोणत्या स्टेप आहेत ते तुम्ही आधी लक्षात घ्या आयसोलेशन आहे त्यानंतर इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेज जीन इन टू द क्लोनिंग वेक्टर त्यानंतर ट्रान्सफर ऑफ आर डी एन ए इंटू द सुटेबल कॉम्पिटंट होस्ट ऑर क्लोनिंग ऑर्गॅनिझम देन सिलेक्शन ऑफ ट्रान्सफर्ड होस्ट देन मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफर्ड होस्ट सेल अँड एक्सप्रेशन ऑफ जीन टू ऑप्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट ह्या सहा स्टेप स्टेपमध्ये आपण ही मेथड कम्प्लीट करणार आहोत ह्या सहा स्टेप आपण वन बाय वन डिटेलमध्ये बघूया आता ठीक आहे पहिल्यांदा बघा आयसोलेशन ऑफ डी एन ए जीन फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम आता डोनर ऑर्गॅनिझम म्हणजे कोण असतो बघा जसं की आपण ब्लड बँकमध्ये जाऊन ब्लड डोनेट करत असतो आता कोरोनामध्ये जसं प्लाझ्मा डोनेट करायचं आवाहन केलं जातं तसं आपल्याला जो काही जीन पाहिजे आपल्याला जे काय कॅरेक्टर पाहिजे ते आपण एखाद्या डोनर मधून डोनेट करायला सांगतो किंवा आपण त्याच्यामधून कलेक्ट करत असतोय ठीक आहे मग आता हा ऑर्गॅनिझम कोण असेल तर आपल्याला जे काय प्रॉडक्ट पाहिजे त्या रिलेटेड तो ऑर्गॅनिझम असते तो एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम पण असू शकेल तो एखादा प्लांट किंवा एखादा ॲनिमल पण असू शकेल कोणत्याही एखाद्या डोनर मधून किंवा सोर्स ऑफ मधून आपण जीन कलेक्ट करणार आहोत ठीक आहे त्या प्रोसेसला म्हणतो आपण आयसोलेशन ऑफ आप डीएनए की आपल्याला जे काय जीन डिझायर आहे म्हणजे आपल्याला जे काय कॅरेक्टर पाहिजे ते कॅरेक्टर ॲक्वायर असलेला एखादा ऑर्गॅनिझम त्याच्यामधून आपल्याला जीन किंवा त्यांचे डीएनए आपण कलेक्ट करणार आहे त्या ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण डोनर ऑर्गॅनिझम मग आपण काय करणार आहोत तो ऑर्गॅनिझमला काय करतोय तर त्याचा एखादा टिश्यू घेतोय विथ द हेल्प ऑफ द ब्लेंडर द वी कॅन ब्रेक दिस टिश्यू अँड विथ द सुटेबल डिटर्जंट द टिश्यूज आर सेपरेटेड देन डीएनए ऑल्सो आर सेपरेटेड फ्रॉम दिस सेल्स ओके आपण त्या ब्लेंडरच्या सहाय्याने त्यांचे टिशू ब्रेक करणार आहोत त्यांच्यामधून जे काय डी एन ए सेपरेट करण्यासाठी आपण डिटर्जंट्स वापरणार आहोत वेगवेगळे एन्झायमॅटिक रिएक्शन करून आपण ते डीएनए सेपरेट करणार आहोत आणि विथ द हेल्प ऑफ द ग्लास रॉड्स वी कॅन आयसोलेट द डी एन ए ओके अशा प्रकारे काही केमिकल्स मेथड्स आहेत एन्झायमॅटिक ट्रीटमेंट करून आपण त्याच्यातून डी एन ए हा सेपरेट करत असतो ठीक आहे प्रकारे आपण सिम्पल अशी आयसोलेशन मेथड बघितले हे खूप कॉम्प्लिकेटेड uh, स्टेप्स आहेत आपल्याला बेसिकमध्ये इंट्रोडक्शन किंवा अकरा बारावीच्या रिलेटेड हे सोप्या पद्धतीत आपल्याला एक्सप्लेन केले तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये बी सी एस सीमध्ये किंवा फार्मा uh, सेक्टरमध्ये तुम्ही शिकण्यासाठी जाल तुम्हाला हे डिटेलमध्ये अभ्यास करावं लागेल ठीक आहे बेसिकमध्ये काय सांगितलं तुम्हाला वी गेट द टिश्यू वी कॅन रक्चर विथ द ब्लेंडर देन वेरियस के एन्झायमॅटिक रिॲक्शन कॅन अकर्ड अँड द डीएनए वॉज सेपरेटेड ओके सिंपल अशी एक मेथडच आहे त्यामध्ये आता आपण काय केलं त्या टिश्यू मधून डीएनए हा सेपरेट केला ओके okay? डीएनए प्रेसिपिटेट झाला आणि तो आपण ग्लास रॉडच्या साय्याने कलेक्ट केला होता ओके okay? देन आता तो जो काय डीएनए भेटला आपल्याला ओके ऑर्गॅनिझम मधून जो काय डोनर ऑर्गॅनिझम मध्ये मधून जो डीएनए भेटला तो आपण काय करतोय द क्ल्युड बाय द रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स ओके आपण टूल्स मध्ये बघितलं होतं बायोटेक्नॉलॉजी मध्ये असणारे टूल्स त्यामध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाइम पाहिले होते त्यामध्ये एक्झोन्युक्लियझिस आणि एन्डोन्युक्लियझिस असे दोन एन्झाइम आपण अभ्यास केला होता त्यातल्या एन्डोन्युक्लियज रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या सहाय्यानं आपल्याला जो काही डी एन ए भेटला आहे तो डी एन ए आपण ब्रेक करणार आहोत क्ल्यू म्हणजे काय येतं तर ब्रेक करणे त्याचे फ्रॅगमेंटमध्ये आपण त्याला कन्व्हर्ट करणार आहोत ओके आपण इथं रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स वापरते रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय इट इज द मॉलिक्युलर सिजर दॅट कॅन हेल्प इन द हेल्प फॉर द ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स मॉलिक्युलला ब्रेक करण्यासाठी मॉलिक्युलचे तुकडे करण्यासाठी असणारे एन्झाईम दिस इज द रेस्ट्रिक्शन एन्झॅम रेस्ट्रिक्शन एन्झाईम ऍक्ट ऍट द स्पेसिफिक साईट ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय करते ते ऍक्ट ऑन द स्पेसिफिक साईट अँड दिस साईट इज कॉल्ड द रेस्ट्रिक्शन साईट ओके रेस्ट्रिक्शन साईटवरती त्यांनी ब्रेक केलं आपण ते पाहिलं होतं पॅलेमड्रोन सिक्वेन्स होता त्या सिक्वेन्सवरती ते रेस्ट्रिक्शन एन्झाम अटॅक करतात आणि ते डीएनए ला ब्रेक करतात इन्टू द स्मॉल फ्रॅगमेंट ओके ते फ्रॅगमेंट ब्रेक झाले मग ते स्ट्रॅटर्ड एन्स असतील किंवा ब्लंट एंटमध्ये किंवा पॉसिव्ह टिकी मध्ये ते ब्रेक होत असतात हे काय होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं ठीक आहे आता हे जे काही डीएनए आहेत ओके ते डीएनए आता फ्रॅगमेंट झालेत म्हणजे तिथं तुकडे झालेत आणि हे जीन किंवा हे फ्रॅगमेंट आपण आपल्या मेथडसाठी किंवा आपल्या आर डीएनए साठी आपण यूज करणार आहे फ्रॅगमेंट कंटेनिंग डिझायर जीन इज आयसोलेटेड अँड सिलेक्टेड फॉर द क्लोनिंग हे फॅक्ट हे फ्रॅगमेंट आपण क्लोनिंगसाठी यूज करणार आहोत आता ह्या फ्रॅगमेंटला म्हणजे जो काय लॉंग थ्रेड डीएनए होता तो आता फ्रॅगमेंटमध्ये कन्व्हर्ट झालाय छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कन्व्हर्ट झालाय आणि ह्या फ्रॅगमेंटला आपण काय म्हणतोय आता पॅसेंजर डीएनए लक्षात आलंय का किंवा त्याला म्हणायचं आपण फॉरेजिन डीएनए ओके लक्षात आलं हे आपण काय केलेत आयसोलेट केले फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ द रेस्ट्रिक्शन एन्झाईम आता हे फ्रॅगमेंट डीएनए आपण फक्त मधूनच कलेक्ट करू शकत नाही तर आपल्याला काय असतंय तर अ डिझायर कॅन बी अल्सो ऑप्टेंड फ्रॉम द डायरेक्टली फ्रॉम द जिनोमिक लायब्ररी आता जिनोमिक लायब्ररी म्हणजे काय तर तिथं कलेक्शन असते व्हेरियस जीनचं कलेक्शन केलेलं असतं जसं बुक लायब्ररी असते तसं जिनोमिक लायब्ररी एका बुक लायब्ररीमध्ये कसे पुस्तक ठेवलेले असतात जे पाहिजे ते आपण पुस्तक कलेक्ट करू शकतो तसंच जीन लायब्ररीमध्ये पण आपल्याला डे जे काय डिझायर जीन आहेत ते आपण ते कलेक्ट करू शकतो आहे आणि तिथून आपण ते क्लोनिंगसाठी यूज करू शकतो आहे ठीक आहे आता हा फ्रॅगमेंट लक्षात ठेवा ह्याला आपण म्हणतोय पॅसेंजर डी एने ऑर फॉरेजिन डीएने नेक्स्ट स्टेप काय आपल्याकडे द इन्सर्शन ऑफ डिजायर्ड फॉरेजन इन टू द क्लोनिंग वेक्टर आता हा क्लोनिंग वेक्टर काय आहे हा तुम्हाला पहिल्यांदा माहीत पाहिजे की त्याला आपण व्हेकल्स म्हणून म्हणतोय अशा प्रकारचे क्लोनिंग वेक्टर असतात प्लाझमिड आपण मोस्टली यूज करणारा क्लोनिंग वेक्टर आहे फ्रॉम द बॅक्टेरिया हा लक्षात ठेवा म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतोय आपण विथ द हेल्प ऑफ द रेस्ट्रिक्शन एंजाइम वी कॅन ब्रेक द डीएनए आर नाव दिस फ्रॅगमेंट आर यड अँड ट्रान्सफर्ड इन टू द क्लोनिंग व्हॅक्टर बघा काय केलं जाते द पॅसेंजर डी एन ए नाव इज इन्सर्टेड इन टू द क्लोनिंग वेक्टर ऑर व्हेकल ओके ह्यामध्ये आपण काय यूज करतोय मोस्टली युज बॅक्टेरिया क्लोनिंग वेक्टर कोणता आहे प्लाझमिडस ऑफ द बॅक्टेरिया बॅक्टेरियामध्ये जे काय प्लाझमिड असतात ते प्लाझमिड आपण यूज करतोय त्याचबरोबर बॅक्टेरिओफेज हा पण एक व्हायरस आहे तो आपण आपण ह्या क्लोनिंग व्हॅक्टरसाठी यूज करतोय जसं की लँडा असेल किंवा एम थर्टीन असेल हे आपण क्लोनिंग व्हॅक्टर मोस्टली यूज करणारे क्लोनिंग वेक्टर आहेत आपल्या ह्या कॉमनली किंवा आपल्या ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण आहे केलाय बी आर थ्री टू टू ओके हा क्लोनिंग वेक्टर आपण केला केलाय हाच का क्लोनिंग वेक्टर करायचा यूज तर ह्यामध्ये काही प्रॉपर्टी आपण लक्षात घेतल्या होत्या जसं की ह्यांच्यामध्ये रिप्लिकेशन होत असतं ओके रिप्लिकेशन त्यांच्यामध्ये इझिली होतंय ते कशा असतात अँटीबायोटिक रेजिस्टंट असतात ओके अँटीबायोटिक रेजिस्टंट त्यांच्यामध्ये असणार आहेत त्यामध्ये सिलेक्टिव्ह मार्कर असतात जिथे आपण एखादा डी एन ए अटॅच व्यवस्थित करू शकते अशा प्रकारचे त्यांची प्रॉपर्टी आहेत म्हणजे क्लोनिंग वेक्टर सिलेक्ट करत असताना हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की दे कॅन ऑल्सो रिप्लिकेट दे कॅन uh, फुलफिल्ड विथ द अँटीबायोटिक रेजिस्टन्स अँड व्हेरियस बाइंडिंग साईट ऑर त्याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह मार्कर अशा साईट असलेलाच आपण क्लोनिंग वेक्टर तिथं यूज करत असतो हे प्रॉपर्टी लक्षात ठेवा मोस्ट इम्पॉर्टंट कुठले तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स अँड रिप्लिकेशन म्हणजे तो क्लोनिंग वेक्टर रिप्लिकेट झाला पाहिजे म्हणजे आपल्याला तिथं त्याचा नंबर हा वाढवता आला पाहिजे अशा प्रकारचे आपण क्लोनिंग वेक्टर तिथं यूज करत असतोय मग आता काय करतोय पहिल्यांदा क्लोनिंग वेक्टर घेतल्यानंतर आपण काय करणार आहे तर त्या क्लोनिंग वेक्टरला पण ब्रेक करणार आहे ओके क्लोनिंग वेक्टर म्हणजे काय असेल इट इज नथिंग बट डीएनए हे पण काही ठराविक न्युक्लिअटायर सिक्वेन्स असणारे डीएनए आहेत इज द सर्क्युलर डीएनए वी ऑल्सो कट दिस सर्क्युलर डीएनए विथ हेल्प ऑफ द रेस्ट्रिक्शन एन्झाईम वी यूज द सेम रेस्ट्रिक्शन एन्झाईम युज फॉर फॉर द आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन म्हणजे आपण ज्या रेस्ट्रिक्शन एन्झाईमने जीन कट केलं डीएनए कट केले होते त्याच रेस्ट्रिक्शन एन्झाईमने हा क्लोनिंग वेक्टर पण तिथं कट करणार आहे बघा इथं आपण काय करणार आहे तर ह्या इथं असा एक कट घेणार आहे ठीक आहे तो कट काय करत असतोय तर आपल्याला जीन अटॅच करण्यासाठी तो साईड बनवतोय ठीक आहे हा प्लाझमिड आपण ह्या इथे कट केला विथ हेल्प ऑफ द रेस्ट्रिक्शन एन्झाईम सेम रेस्ट्रिक्शन एन्झाईम वी यूज इन टू द डी एन ए ओके आणि आपल्याला नेक्स्ट स्टेप काय तर ह्यामध्ये आपला तो क्लोनिंग वेक्टर किंवा तो जीन तिथं अटॅच करायचा अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपण इथं जीन तो अटॅच करणार आहे किंवा तिथं चिटकवून टाकणार आहे आता हा जीन चिटकवण्यासाठी किंवा अटॅच करण्यासाठी काय वापरलं जातं तो डीएनए लाइगेजेस ओके लक्षा डीएनए लाइगेज वी यूज द डीएनए लाइगेजेस फॉर द बाइंडिंग और अटैचमेंट ऑफ द जीन इन टू द वेक्टर है लक्ष्य प्रोसेस इतना अपन जॉइनिंग ऑफ टार्गेट डीएनए एंड क्लोनिंग वेक्टर बाय द डीएनए लाइगेज डीएनए लाइगेज हा का इट इज द जॉइनिंग एंजाइम्स है जस कि रेस्ट्रिक्शन एंजाइम हे ब्रेकिंग एंजाइम होते जस डीएनए लाइगेज इज द जॉइनिंग एंजाइम ओके बघा लक्षात आलं का आपण ह्या क्लोनिंग मध्ये अशा प्रकारे आपण जो काय पॅसेंजर डी एन ए काढला होता जो काय आपण जीन कलेक्ट केला होता तो आपण इथे यूज केला हा कोण आहे तर दिस इज द प्लाझमिड ऑर दिस इज द क्लोनिंग वेक्टर ओके क्लोनिंग वेक्टर आहे तो ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय सांगितली मी तुम्हाला रिप्लिकेशन असणार आहे अँटीबायोटिक रेजिस्टर असणार आहे त्यावरती सिलेक्टिव्ह मार्कर वगैरे ते प्रोसेस इथं असणार आहे अशा प्रकारे आपला हा एक तिथं क्लोनिंग वेक्टर तयार झाला किंवा त्याला काय म्हणतो आपण आता आर डी एन ए त्याला आपण आता काय म्हणतोय आर डी एन ए लक्षात आलं का बघा द कंबायनेशन ऑफ वेक्टर डी एन ए अँड फॉरेजिन डी एन ए इज नाव कॉल्ड ॲज द रिकंबाइन डी एन ए म्हणजेच त्याला म्हणतोय आपण आर डी एन ए ओके आणि इट इज द मेथड इज कॉल्ड ॲज द आर डी एन ए टेक्नॉलॉजी ओके आर डी एन ए टेक्नॉलॉजी अशा प्रकारे आपण इथं आर डी एन ए तयार केलेलं आहे आर डी एन ए का म्हणलं आपण त्याला बिकॉज द प्लाझ्मेड अल्सो इट इज द वन टाईप ऑफ द डी एन ए अँड वी ॲट द जीन नाव दिस इज बिकम इज द रिकंबायनेशन ओके ह्यामध्ये आपण रिकंबायनेशन केलं म्हणून त्याला म्हणतो आपण रिकम्बाईन डीएनए ओके नेक्स्ट मेथड कोणते आपल्याकडे ट्रान्सफर ऑफ आर डीएनए इन टू द सुटेबल कॉम्पटंट होस्ट फॉर द ऑर क्लोनिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपण जो काय आर डीएनए तयार केला होता तो आर आपण आता एका होस्टमध्ये कसल्या होस्टमध्ये कॉम्पेटंट होस्टमध्ये कॉम्पेटंट म्हणजे काय सक्षम एखाद्या सक्षम अशा होस्टमध्ये आपण तो ट्रान्सफर करणार आहे फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ओके ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपण तो आर डीएनए आपण एखाद्या होस्टमध्ये ट्रान्सफर करणार आहे ओके ह्या पण त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन ओके बघा होस्ट सेल अप द एन डीएनए आर डीएनए बाय द प्रोसेस ऑफ एज द ट्रान्सफॉर्मेशन आता ही ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस कशी केली जाते बघा यामध्ये काय केलं जाते तर एक आ, स्कल्चर मीडिया घेतला जातो ओके एक पे मध्ये असे बॅक्टेरिया किंवा होस्ट घेतले जाते भरपूर असे होस्ट म्हणतात आपण त्याला मोस्टली कॉमनली युज होस्ट कोणता आहे ई e क्वालाय आणि ॲग्रोबॅक्टेरियम प्लांटसाठी आपण ऍग्रोबॅक्टेरियम वापरतोय आणि मोस्टली ई इकॉलाय e हा एक कॉम्पिटंट होस्ट किंवा सुटेबल ऑर्गॅनिझम म्हणून ओळखला जातो हा हे लक्षात ठेवा कायम लक्षात ठेवा इचारियस कोलाय इट इज द मोस्टली प्रेफरेबल क्लोनिंग ऑर्गॅनिझम इन द युनि टेक्नॉलॉजी म्हणजे आपण काय करतोय तर असे ऑर्गॅनिझम घेतोय म्हणजे ई e कॉलाय घेणार आहे तो एका पेट्रिडिशमध्ये किंवा कल्चर मीडियामध्ये आणि त्यामध्ये आपला हा जो काय आपण आर डी एन ए तयार केला होता तो आपण तिथं इन्सर्ट करणार आहे ठीक आहे दिस इज आर डी एन ए अँड वी कॅन इन्सर्ट इन टू द क्लोनिंग वेक्टर ठीक आहे ह्या वेक्टरमध्ये आपण टाकला आता हा डी एन ए काय करणार आहे तर एखाद्या सुटेबल अशा होस्टमध्येच तो ट्रान्सफर होणार आहे ठीक आहे एखाद्या कुठल्या तरी इथं आपण भरपूर असे तिथं क्लोनिंग ऑर्गॅनिझम घेतलेत पण तो कुठल्या तरी एखाद्या सुटेबल होस्टमध्ये जाणार आहे विथ द हेल्प ऑफ द डायव्हॅलियंट कॅल्शियम आपण तिथं कॅल्शियम ची ट्रीटमेंट देतोय ओके सी ए प्लस प्लसची आपण ट्रीटमेंट देणार आहे त्या ट्रीटमेंटनुसार हा आर डी एने ए होस्ट सेलमध्ये किंवा त्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट होणार आहे लक्षात आलं का बघा हे कॅल्शियमच्या सहाय्याने काय केलं जाते तर हा जो काय होस्ट आहे ठीक आहे इकोलाय असेल त्याच्यामध्ये त्यांचा नॅचरल डी एन ए हा प्रेझेंट असतोय ठीक आहे त्याचबरोबर आता काय केलंय आपण जो काय आर डी एन ए तयार केला होता तो आर डी ए पण तिथं इन्सर्ट केला आहे ठीक आहे दिस इज द आर डी एन ए अशा प्रकारे आपण काय केलं तर आर डी ए हा एका होस्ट सेलमध्ये इन्सर्ट केला Okay? नाव हो, धिस सेल इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफर्ड सेल ओके काय झालंय आपण एका कल्चर मीडियममध्ये भरपूर हो असे होस्ट घेतले होते त्यातील एका कोणत्या तरी किंवा काही सुफिशियंट किंवा काही ठराविक सेलमध्येच हा आर डी एन इन्सर्ट झाला आहे आणि त्या इन्सर्ट झालेल्या सेलला म्हणतो आपण ट्रान्सफर्ड असेल ज्या सेलमध्ये आर डी एन इन्सर्ट झाला नाही त्या सेलला काय म्हणतो आपण नॉन ट्रान्सफर्ड असेल लक्षात आलं आपल्याला काय लक्षात आलं आता की आपण ज्या होस्ट सेलमध्ये आपण आर डी एन इन्सर्ट केलाय त्या सेलला म्हणायचं ट्रान्सफर्ड सेल अँड द आर डीएनए आर अपसेंट इन द सेल दिस सेल इज कॉल्ड आयज द नॉन ट्रान्सफर्ड सेल आता हे काय आपण बघू ठीक आहे हे आपल्याला बघायचं आहे बघा अजून एक मेथड आहे आपल्याला ट्रान्सफर डीएनए ट्रान्सफर करायची एक मेथडच आहे दुसरी कोणती विदाऊट द क्लोनिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपण काय करू शकतोय विदाऊट एनी हेल्प ऑफ द क्लोनिंग ऑर्गॅनिझम ऑर क्लोनिंग वेक्टर वी कॅन ऑल्सो इन्सर्ट द डी एन ए आर डीएनए इन्टू द कॉम्पोनंट होस्ट म्हणजे एखाद्या होस्टमध्ये विदाऊट क्लोनिंग वेक्टर यूज करता आपण कशा प्रकारे तिथं इन्सर्ट करू शकतोय ठीक आहे क्लोनिंग वेक्टर आपल्याला यूज करायचे नाहीत त्यामध्ये काय काय इलेक्ट्रो पोर्शन आहेत ठीक आहे त्याचबरोबर मायक्रो इंजेक्शन आहेत विथ द हेल्प ऑफ द मायक्रो इंजेक्शन वी कॅन डायरेक्टली इन्सर्ट द आर डी एन ए द होस्ट असेल त्याचबरोबर मायक्रो इंजेक्शन्स असतात ठीक आहे मायक्रो इंजेक्शन आहेत काही शॉर्ट गन्स आहेत ओके ह्याला जीन गन म्हणतोय ह्या जीन गनमध्ये जीन लोड केले जातात आणि ते होस्टमध्ये डायरेक्टली फायर केले जातात अशा प्रकारे आपण तिथं यूज करत जातो काही टी प्लाझमेट्स पण आहेत ओके प्लॅन्टमध्ये आपण हे प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये यू यूज केले जाते ऍग्रोबॅक्टेरियम सारखे वगैरे ठीक आहे आपल्याला नेक्स्ट स्टेप म्हणजे आपले काय करायचे तर ते ट्रान्सफर्ड सेल कलेक्ट करायचे म्हणजे मी आपण आत्ताच पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं की एका कल्चर मीडियममध्ये आपण काय केले होते तर भरपूर असे इकोलाय घेतले होते ठीक आहे इक्वॉल आपल्याकडे होत्या त्यामध्ये काही सेलच ट्रान्सफर्ड सेल्स आहेत ठीक आहे काही सेल ह्या ट्रान्सफर्ड सेल आहेत म्हणजे ट्रान्सफर्ड सेल कशाला म्हणतोय आपण की ज्याच्यामध्ये आपला आर डी एन ए प्रेझेंट आहेत आणि ज्याच्यामध्ये आर डी एन ए प्रेझेंट नाही त्या सेलला म्हणतोय आपण नॉन ट्रान्सफर्ड सेल ओके इथपर्यंत लक्षात आलोय का बघा ह्यांच्यामध्ये आर डी एन ए अबसेंट आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय तर इट इज द नॉन ट्रान्सफर्ड सेल ह्या नॉन ट्रान्सफर्ड सेल आहेत आणि ह्या ट्रान्सफॉर्ड सेल आहेत आपल्याला ह्या सेपरेट करायचे आहेत ओके आपल्याला ह्या काय करायच्यात सेपरेट करायच्यात बघा आता कशा प्रकारे केले जाते तर जनरेशन म्हणजे आपण ह्या मिक्सरमध्ये काय करतात इट इज द मिक्स्ड पॉप्युलेशन ऑफ ट्रान्सफर्ड सेल म्हणजे रिकम्बायनेंड सेल म्हणजे ह्या सेल म्हणजे ज्यांच्यामध्ये आर डी एन ए आहे ते अँड नॉन ट्रान्सफर्ड सेल म्हणजे ह्या सेल की ज्याच्यामध्ये आहेत आर डी एन ए नाहीत अशा आपल्याला ह्या सेल सेपरेट करायच्या आहेत म्हणजे फॉर आयसोलेशन ऑफ आर रि रिकंबायनेट सेल ऑर नॉन रिकम्बायनेट सेल मार्कर जीन ऑफ प्लाझमिड वेक्टर इज प्ले इम्पॉर्टंट रोल म्हणजे आपण काय केलं होतं की त्याच्यावरती जे काय मार्कर जीन होते ठीक आहे मार्कर जीन आपण ते काय सांगितलं होतं दिस जीन इज द अँटीबायोटिक रेजिस्टन्स ओके हे जीन कसे आहेत तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहेत म्हणजे त्यांच्यावरती अँटीबायोटिकचा कोणताही असर तिथं होत नाहीत म्हणजे विथ हेल्प ऑफ द अँटीबायोटिक दे कॅनॉट एफेक्ट एनी टाईप ऑफ द हार्मोन म्हणजे ह्या ट्रान्सपर्ड सेलमध्ये किंवा त्या प्लाझ्मेमध्ये आपण अँटीबायोटिक रेजिस्टन जीन तिथं प्रेझेंट आहे त्यामधील असलेला अँटीबायोटिक रेजिस्टन जीन काय करतोय प्रोटेक्ट करतोय फ्रॉम द अँटीबायोटिक अँटीबायोटिक म्हणजे काय तर दिस अँटीबायोटिक्स कॅन किल द बॅक्टेरिया ओके अँटीबायोटिक काय करत असत ते कॅन किल द बॅक्टेरिया म्हणजे आपल्या ट्रान्सपोर्ड सेलमध्ये काय आहे तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन आहेत ओके मग आपण काय करणार आहे तर अँपिसिलिन हे अँटीबायोटिक आपण आपल्या कल्चरमध्ये मिक्स करणार आहे ठीक आहे अँपिसिलिन जेव्हा आपण त्या कल्चरमध्ये मिक्स करतोय त्यावेळेस काय होणार आहे तर ज्या सेलमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन नाही त्या सेल काय होणार आहे डाय होणार आहेत म्हणजे कोणत्या सेल डाय झाल्या तर नॉन रिकम्बायनेट म्हणजे नॉन ट्रान्सफर्ड सेल सेल ह्या किंवा होस्ट ते किल झाले आणि फक्त तिथं प्रेझेंट कोणते राहणार आहेत तर ट्रान्सफर्ड सेल बिकॉज दिस ट्रान्सफर्ड सेल कंटेन द अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन ओके वेगवेगळे प्रकारचे अँटीबायोटिक्स असतात तिथं आपल्याला एम्पिसिलिन हे एक्झाम्पल घेतलंय ओके म्हणजे आपण काय सांगितलं व्हेन यू वी यूज द एम्पिसिलिन इन द कल्चर मीडिया द अँटीबायोटिक रेजिस्टन्स जिन प्रेझेंटिंग सेल कॅन बी सर्व्हाइव्ह अँड द नॉन अँटीबायोटिक जिन सेल्स आर बिकम सेन्सिटिव्ह टू द अँड दे कॅन डाय अशा प्रकारे आपण काय केलं ट्रान्सफर्ड सेल आणि नॉन ट्रान्सफर्ड सेल ह्या सेपरेट केल्या ओके म्हणजे आपल्याला काय पाहिजे फक्त ट्रान्सफर्ड सेल पाहिजे जे आपल्या आर डी एन ए कंटेनिंग सेल आपण तिथून कलेक्ट केल्या अशा प्रकारचे आपण काय करतोय सिलेक्शन करत असतोय ट्रान्सफर्ड होस्ट ट्रांसफर्ड होस्ट म्हणजे काय द होस्ट कंटेन द आर डी एन ए या होस्ट सेलमध्ये आर डी एन ए आहे अशा सेल सिलेक्ट कशा करायच्या ते आपण आता इथं पाहिलं विथ हेल्प ऑफ द अँटीबायोटिक और अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन ओके आता ला, लास्ट स्टेप काय सांगते आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफर्ड सेल सिंपल स्टेप आहे यामध्ये काय कॉम्प्लिकेटेड नाही या नावावर लक्षात येईल मल्टिप्लिकेशन केलं जातं म्हणजे आपण जी काय सेल सिलेक्ट केली होती ठीक आहे ट्रान्सफर्ड सेल आपण जी काय सिलेक्ट केली होती त्या सेलचं आता मल्टिप्लिकेशन चालू होते ओके नॉर्मल आहे सेल डिव्हिजन असणार आहे त्या सेलमध्ये रिप्लिकेशन बघितलं होतं आपला जो काय प्लाझमिड होता त्यामध्ये ओरी होता ओरी म्हणजे काय ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन हा काय करतोय तर ह्या सेलला रिप्लिकेट करतोय त्यापासून भरपूर अशा सेल तयार होणार आहेत म्हणजेच आपला जो काही डिझायर्ड जीन होता तो पण मल्टिप्लाय होणार आहे आणि अशा प्रकारे त्याला काय म्हणतो आपण सेल मल्टिप्लिकेशन म्हणतोय आणि एकदा सेल मल्टिप्लिकेशन झालं काय दिस स्टेप ट्रान्सफर्ड होस्ट सेल आर इंट्रोड्युस्ड इन द फ्रेश कल्चर मग आपण ह्या एका कल्चरमधून दुसऱ्या कल्चरमध्ये ऍड करणार आहेत आणि अशा प्रकारे सेलचा नंबर तिथं वाढवत हो जाणार आहे म्हणजे इथं काय होणार आहे तर मल्टिप्लिकेशन हे कंटिन्युअस होणार आहे म्हणजे आपला जो काय डिझायर जीन होता तो आता भरपूर असा तयार होणार आहे आणि ह्यांच्यापासून जो काय प्रोडक्ट तयार होतोय तो प्रोडक्ट तिथं तयार व्हायला सुरुवात होणार आहे ऍट दिस स्टेज तर होल सेल डिवायडर अँड रिडिवायड अलॉग विथ द रिप्लिकेशन ऑफ द आर डी एन ए अँड कॅरीड आउट ध्ये म्हणजे आपलं जो काय आर आपण इन्सर्ट केला होता तो पण तिथं रिप्लिकेट होणार आहे आणि आपल्या सेल पण तिथं मल्टिप्लाय होणार आहे आता लास्ट स्टेप काय आहे द नेक्स्ट स्टेप इज द एक्सप्रेशन ऑफ जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट म्हणजे आपण जो काय प्रोडक्ट इन्सर्ट केला होता किंवा आपण जो काय हे जे काय टार्गेट प्रोटीन असणार किंवा आपला जो काय टार्गेट प्रो प्रोडक्ट होता तो इथून सिंथेसिस होण्याला तयार होणार आहे म्हणजे प्रो प्रोडक्शन फ्रॉम द क्लोनिंग जीन म्हणजे आपण जो काही जीन ऍड केला होता त्यापासून जे काय प्रोटीन प्रोडक्शन असणार आहे किंवा जे काय आपलं ऑपटेंड प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तिथं एनकोड व्हायला सुरुवात होणार आहे प्रोडक्ट एनकोड होणार आहे म्हणजे काय होणार आहे आपण जो काय जीन तिथे इन्सर्ट केला होता सपोज की आपण इन्सुलिन सिंथेटिकचा जीन इन्सर्ट केला होता तर ह्या स्टेपमध्ये ते इन्सुलिन सिक्रेट करण्याला सुरुवात होणार आहे आणि आप आपण त्याला त्यानंतर काय करणार आहे तर त्यांच्यापासून ते हार्वेस्टिंग करणार आहे हार्वेस्टिंग म्हणजे काय कलेक्शन करणे म्हणजे ह्या सेलने जे काय प्रोडक्ट तयार केलेत ते आपण हार्वेस्ट करणार आहे किंवा आपण ते कलेक्ट करणार आहे विथ हेल्प ऑफ द व्हेरियस मेथड म्हणजे एक्सप्रेशन ऑफ जीन टू ऑप्टेन्ड डिझायर्ड प्रोडक्ट म्हणजे ह्या जीनचं किंवा ह्या आर डी एन एचं एक्सप्रेशन तिथं चालू झालं एक्सप्रेशन म्हणजे काय कशा प्रकारे चालू होतं ते आपण रिप्लिकेशन ट्रान्सलेशन वगैरे बघितलं होतं त्यामध्ये प्रोटीन सिंथेटिस सेंट्रल लॉगमा ह्यामध्ये तुम्हाला माहीत होतं की कशाप्रकारे सेंट्रल लोग्मा म्हणजे एखादा आर डी एन ए असणार आहे तो काय करतोय तर त्यांचा प्रोडक्ट तयार करायला चालू करतोय म्हणजे प्रोटीन एनकोडेड बाय द इन्सर्टेड डी एन ए हा आर डी एन ए प्रोटीन एन्कोड करावं लागतोय प्रोटीन तयार करावं लागतोय आणि त्यापासून त्या का आपण काय करणार आहे प्रोटीन हार्वेस्टिंग करणार आहे मग कोणते प्रोटेक्ट प्रोटीन असतील किंवा आपले प्रोडक्ट काय काय तर अल्कोहोल असू शकते एन्झाईम्स असणार आहेत काही अँटीबायोटिक्स असणार आहे अशा प्रकारचे प्रोटीन तर कलेक्ट केले जातात आणि हे प्रोटीन काय करतोय आपण कलेक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये डाउनस्ट्रीम प्रोसेसिंगच्या साहाय्याने आपण त्याला प्युरीफाय करतोय ओके फायनल रिॲक्शन आहे आपल्याकडे दिस इज द डाउनस्ट्रीम प्रोसेस आपल्याला बघायचं आहे पुढे एन सी आर टीमध्ये डिटेलमध्ये दिले तुम्ही त्या एन सी आर टीमध्ये पण अभ्यास करा एक्स्टर नॉलेजसाठी ठीक आहे ह्यामध्ये ह्या डाऊनस्ट्रीम प्रोसेसमध्ये आपण काय करतोय तर जे काय बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे जसं की प्रोटीन्स असतील एन्झाईम्स असतील किंवा अँटीबायोटिक्स असतील ऑर्गॅनिझमपासून जे काय आपण ह्या आर डी एन ए टेक्नॉलॉजीपासून जे प्रोडक्ट आपण तयार केलेत प्रोड्यूस केलेत त्यांचं आपण काय करतोय प्युरिफिकेशन करतोय फॉर द बेटर क्वालिटी ठीक आहे बेटर क्वालिटीसाठी प्युरिफिकेशन करणार आहे विथ हेल्प ऑफ द डाऊन स्ट्रीम प्रोसेसेस ओके अशा प्रकारे हा पॉईंट आपला इथं क्लिअर झालेला आहे आपण बघितलं की मेथड्स ऑफ आर डी एन ए टेक्नॉलॉजी काय शंका असेल तर लगेच विचारा कमेंटमध्ये नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी तुमच्या काय शंका असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे थँक्यू